महापुरामुळे कोल्हापूर जिल्ह्यातील ऊस शेतीचं मोठं नुकसान झालंय, तर दुसरीकडे अतिपावसानं ऊसाची वाढ खुंटली आहे. आडसाल, खोडवा आणि सुरूच्या लागणीलाही तुरे आलेत, त्यामुळे ऊसाची रिकव्हरी कमी येणार असून शेतकऱ्यांना नुकसानीला सामोरं जावं लागणार आहे. ऊसाचं उत्पादन खर्च आणि मिळणारा दर परवडत नाही, त्यातच ऊसाला आलेल्या तुऱ्यांमुळं वजनात घट होणार असून यामुळे शेतकऱ्यांना आर्थिक नुकसान होणार आहे. यंदा साखर कारखाने एक महिना उशिरा सुरू झालेत, त्यातच ऊसाची कमतरता, त्यामुळे साखर कारखान्यांना गळीत हंगाम यशस्वी करताना कसरत करावी लागणार आहे. जुलै महिन्यानंतर सलग 2 महिने पाऊस आणि अवकाळी पावसाचा फटका ऊस पिकाला बसलाय. नदी काठावरील ऊस कित्येक दिवस पाण्यात राहिल्यामुळं पाणी साचून हा ऊस खराब झालाय. भात, सोयाबीन, भुईमूग या पिकांचंही मोठं नुकसान झालंय. त्यातच गळीत हंगाम लांबणीवर पडल्यानं शिवारात ऊस तसाच उभा आहे. आता ऊसाला तुरे फुटल्यानं त्याच्या वजनात घट होणार असून त्याचा आर्थिक फटका शेतकऱ्याला बसणार आहे. मी ऊस उत्पादक शेतकरी आहे. पुरामध्ये आमच्या नदीकाठचा सर्व ऊस बरासाच गेलेला आहे आणि जो उभा आहे तो त्याला तुरे फुटलेत, त्याला डोळे फुटलेले आहेत म्हणजे ढिस्से फुटलेत आणि रिकव्हरी डाऊन झाली आहे. अजून आता निम्मा हंगाम संपलेला आहे. जानेवारीत पर्यंत सगळा संपायला लागतो आणि ह्यावेळेला जानेवारीपर्यंतच ऊस जाणार आहे. तरी पण अजून ऊस शिवारातच आहे. अजून ऊस कुठल्याही फॅक्टरीने नेलेला नाही, दाराचा पत्ता नाही. मागील वर्षी सर्व साखर कारखाने साधारणतः नोव्हेंबरच्या पहिल्या आठवड्यात सुरू झाले होते. आता डिसेंबरचा पहिला आठवडा आला तरी अजून साखर कारखाने अद्यापही सुरू नाही आहेत. शिवाय अजून मागील FRP ज्यांनी दिले नाही त्यांना ते साखर कारखाने सुरू होतात का नाही ही हा प्रश्न आहे. अशातच आज शिवारातील सर्व ऊसांना तुरे फुटलेले आहेत, त्यामुळे सदर तुरे फुटलेल्या ऊसाचं वजन घटतंय आणि त्याचा शेती उत्पादनात फार मोठ्या प्रमाणात परिणाम होतोय आणि उत्पन्न घटून शेतकरी आर्थिकदृष्ट्या अडचणीत येत आहे. अनेक कारखान्यांकडे यावर्षीच्या हंगामासाठी ऊसाची चांगली नोंद झाली होती, त्यामुळे गळीत हंगाम सुरळीतपणे पार पडेल अशी अपेक्षा होती. मात्र नैसर्गिक आपत्तीमुळे ऊसाचं उत्पादन कमी होण्याची शक्यता आहे. सोयाबीन, भुईमूग, भाजीपाला याचंही मोठं नुकसान झालंय. अलीकडील काही वर्षात शेतकरी अन्य पिकांकडे वळला असला तरी जिल्ह्यातील मुख्य पीक म्हणून ऊसाकडे पाहिले जाते. मात्र निसर्गाच्या लहरीपणामुळे बळीराजा मात्र चांगलाच अडचणीत सापडलाय.